नमस्कार, मी प्रणाली कापसे. ऋत्वेच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. शहरात सर्वत्र श्री गणेश जयंतीचा दिसून आला उत्साह. मानाचा श्री आजोबा गणपती मंदिरामध्ये 12 वाजता गुलाल आणि पाळणा धार्मिक कार्यक्रम झाले संपन्न. केंद्र सरकारच्या विरोधात असंघटित कामगारांनी पुकारला एल्गार. 16 फेब्रुवारीला असंघटित विडी यंत्रमाग रेडीमेड शिलाई कामगारांचा महामोर्चा. 16 फेब्रुवारीला राहणार औद्योगिक बंद. आडम मास्तर यांनी दिली माहिती. शिवजयंतीनिमित्त शहर जिल्ह्यातील 21,000 शिवभक्त घेणार शिवभोजनाचा आस्वाद. मंगळवेढा तालीम शिवजन्मोत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम. आणि दुचाकी मेकॅनिकने चोरल्या गाड्या. सोलापूर शहर गुन्हे शाखा पोलिसांनी सांबार रचून ठोकल्या बेड्या. शहरातील मानाचा श्री आजोबा गणपती मंदिरामध्ये श्री गणेश जयंतीनिमित्त गुलाल आणि पाळणा कार्यक्रम मोठ्या धार्मिक वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला. सुखकर्ता दुखहर्ता विघ्नविनाशक गणपती बाप्पा यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहरातील मानाचा श्री आजोबा गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने दुपारी 12 वाजता जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला. सर्वप्रथम ओम गं गणपतये नमःचा नामघोष करण्यात आला. त्यानंतर गणपती बाप्पाची आरती करण्यात आली. आरती संपन्न झाल्यानंतर सुहासिनी महिलांच्या हस्ते पाळणा कार्यक्रम आणि गुलाल कार्यक्रम संपन्न झाला. प्रतिकात्मक गणपती बाप्पाचे रूप पाळण्यामध्ये ठेवण्यात आले. यावेळी सारे वातावरण प्रसन्नतेने आणि नवचैतन्याने नाहून गेले होते. यावेळी सकाळपासूनच आबालवृद्ध तसेच सुहासिनी महिलांची मांदियाळी मंदिर परिसरात दिसून आली.
येत्या 16 फेब्रुवारीला असंघटित विडी यंत्रमाग रेडीमेड शिलाई कामगारांचा महामोर्चा काढण्यात येणार असून या दिवशी कडकडीत औद्योगिक बंद पाळण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार अडम मास्तर यांनी दिली. केंद्रातील भाजप सरकार जनतेचे प्रश्न सोडविण्यास कुचकामी ठरली असून फक्त श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहे. इव्हेंट आणि स्टंटबाजीने जनतेच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशातील सार्वजनिक उद्योगधंदे सरकारच्या मित्र भांडवलदारांना कवडीमोल किमतीत दिल्या जात असून शाश्वत रोजगार संपुष्टात आणले गेले आहेत. दरम्यान केंद्रीय कामगार संघटना व संयुक्त किसान मोर्चाच्या राष्ट्रीय समितीने 16 फेब्रुवारी 2024 रोजी औद्योगिक व क्षेत्रीय संप आणि ग्रामीण भारत बंदची हाक दिली आहे. त्यानिमित्ताने सोलापूर शहरात लाल बावटा युनियन C2 वतीने बंद पाळण्यात येणार असून याबाबत माजी आमदार अडम मास्तर यांनी अधिक माहिती देताना केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. यावेळी कॉम्रेड नरसय्या अडम मास्तर, सिद्धप्पा कलशेट्टी, नसीमा शेख, व्यंकटेश कोंगारी, कुर्मय्या म्हेत्रे, रंगप्पा मरेड्डी, माजी नगरसेविका शेवंता देशमुख, सुनंदा बल्ला, अॅडव्होकेट अनिल वासम, शंकर म्हेत्रे, लिंगव्वा सोलापुरे आदी उपस्थित होते. 500 शेतकरी संघटना एकत्रित येऊन ग्रामीण भारत बंदची घोषणा त्यांनी केलेली आहे. त्याच पद्धतीनं देशातील युवकांची आघाडी, विद्यार्थ्यांची आघाडी, दलित आघाडी, आदिवासी आघाडी, अल्पसंख्याक आघाडी या सगळ्या आघाडी या संसदमध्ये उतरणार आहेत. आमचा अंदाज आहे या देशामध्ये जवळजवळ 25 कोटी माणसं या 16 तारखेच्या संपामध्ये उतरणार आहे. संपूर्ण उत्तर भारत आणि दक्षिण भारत शेतकरी सगळे रस्ते बंद करणार असून तो शेतीला जाणार नाही. त्या दिवशी शेतकरी किंवा शेतमजूर हा संप करणार आहे. आजपासून दिल्लीला घेरण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी सुरू केलेला आहे. तुम्हाला कल्पना आहे ते आंदोलन होऊ न म्हणून सरकारने प्रचंड दडपशाही सुरू केलेला आहे. 144 कलम लावलेला आहे. इतकंच नाही येण्यावरसुद्धा त्यांनी प्रवेशबंदी केलेली आहे. सगळी दडपशाही दुडकून लाखो शेतकरी दिल्लीकडे पोचू लागलेला आहे. सरकारच्या या दडपशाहीचा आम्ही जाहीर निषेध करतो. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण मोहीम सुरू असून काहीच ठिकाणी मोकाट कुत्रे पकडत असल्याचे दृश्य पाहावयास मिळाले. सोलापूर महानगरपालिकेने शहरातील भटक्या आणि मोकाट कुत्र्यांवर आळा बसावा यासाठी निर्बिजीकरण मोहीम घेतली आहे. यापूर्वी देखील सदरची मोहीम राबवण्यात आली होती, परंतु निर्बिजीकरणाची प्रक्रिया राबवण्यात संबंधित यंत्रणा कुचकामी ठरली, त्यामुळे अगोदरचा मक्ता रद्द करून मोहीम बंद करण्यात आली. परंतु आता पुन्हा एकदा मोकाट आणि भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून काही कुत्र्यांनी चिमुकल्या बाळगोपाळांवर हल्ला चढवल्याने या हल्ल्यात अनेक बालके गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झाल्याने महापालिकेने पुन्हा एकदा ही निर्बिजीकरण मोहीम हाती घेतली आहे. परंतु शहरातील काही ठिकाणीच मोकाट कुत्री पकडण्यात येत आहेत. मनुष्यबळ अभावी सदरची मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात अडचणी येत आहेत. सदरची मोहीम सुरू असल्याचे दिसत आहे, मात्र यामध्ये सातत्यताच हवी आहे अशी प्रतिक्रिया स्थानिकांमधून व्यक्त केली जात आहे. दरम्यान सदर प्रसंगी संबंधित व्यक्तीला अधिक माहिती विचारली असता आम्हाला काही माहिती नाही असे उत्तर संबंधित व्यक्तींनी दिले आणि आमचे फोटो काढू नका असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. या अजब प्रतिक्रियेमुळे सदरची मोहीम काहीच ठिकाणी सुरू आहे का केवळ कागदावरच ही मोहीम सुरू आहे असा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित केला जात आहे. याकडे महापालिका प्रशासनाने तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे असा सूर उमटत आहे. सध्या सोलापूर शहरात उन्हाचे प्रमाण वाढले असून या वाढत्या उन्हाच्या चटक्यांपासून भक्तांचे संरक्षण व्हावे यासाठी सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या वतीने श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात थंडाई पांढरा रंग मारण्यात येत आहे. सोलापूर शहराचे हवामान सध्या बदलत आहे.
उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण होत आहेत. सर्वत्र उन्हाच्या काहिलीने नागरिक त्रस्त होत आहेत. दरम्यान याच पार्श्वभूमीवर कडक उन्हाच्या चटक्यांपासून भक्तांचे संरक्षण व्हावे यासाठी सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीने श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील विविध फरशांवर थंडाई अर्थात पांढरा रंग मारण्यात येत आहे. आबालवृद्ध भक्तगण मंदिरात आल्यानंतर फरशीच्या गर्मीने भक्तगणांच्या पायांना इजा होऊ शकते. पायाला तीव्र चटके सहन करावे लागतात. आबालवृद्धांना याचा गंभीर त्रास होऊ शकतो. त्यामुळे खबरदारीच्या दृष्टिकोनातून सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीने सालाबादप्रमाणे यावेळी देखील हा पांढरा रंग फरशींवर मारण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. दिवसा भक्तांचा ओघ मंदिरात मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत हे रंग मारण्याचे कामकाज सुरू असल्याचे पेंटर मनोज खंडाळे यांनी सांगितले. दरम्यान श्री सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिर प्रवेशद्वारात तसेच समाधीस्थळी मल्लिकार्जुन मंदिरात तसेच विजापूर रोडवरील रेवण सिद्धेश्वर मंदिरात देखील हे कामकाज रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे दिसत आहे. मंगळवेढा तालुक्यातील 24 गावाचा पाणी प्रश्न सोडवणार असून येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मी या प्रश्नावर आवाज उठवणार असल्याचे आमदार प्रणितताई शिंदे यांनी आश्वासन दिले. मंगळवेढा तालुक्यातील 24 गावातील प्रमुख कार्यकर्त्यांची पाणी प्रश्नी बैठक मंगळवेढा तालुका काँग्रेस कार्यालयात आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. मंगळवेढ्याच्या पाणी प्रश्नावर बोलताना आमदार प्रणिती शिंदे यांनी, मी सत्ता लहानपणापासून उपभोगली आहे. सत्तेसाठी व टक्केवारीसाठी राजकारण मला करायचं नाही. सत्तेपेक्षा लोकांचे प्रश्न महत्वाचे आणि आव्हान वाटतात म्हणून त्यासाठी प्रयत्नशील आहे. इतर कामासाठी कोट्यवधी खर्च होताना पाण्यासाठी निधी देणे ही शासनासाठी किरकोळ बाब आहे, पण त्याकडे दुर्लक्ष केले. यापूर्वी पाण्याचा प्रश्न अनेकदा उपस्थित केला होता, परंतु विषय अर्धवट घ्यायचा नव्हता म्हणून मी त्यामध्ये लक्ष घातले नाही. अर्धवट माहितीवर प्रश्न मांडला असता तर अर्धवट पाणी मिळाले असते. निवडणूक असो वा नसो, मी मंगळवेढा तालुक्याच्या या 24 गावातील पाण्यासाठी प्रयत्न करणार आहे. येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मी मंगळवेढ्याच्या पाणी प्रश्नावर आवाज उठवणार असल्याचे आश्वासन दिले. पाणी परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव काळुंगे यांनी मंगळवेढाने पाणी चळवळीत दिलेल्या योगदानाची माहिती दिली. तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनी म्हैसाळ योजनेचे पाणी कमी दाबाने मिळत आहे असे सांगितले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजी काळुंगे, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, मनोज येलगुलवार, सरपंच बिरुदेव लक्ष्मण घोगरे निंबोणी, लक्ष्मण अप्पाराया गायकवाड भाळवणी, दत्तात्रय निवृत्ती खांडेकर जिंती, संजय सिंग वसंत रजपूत खडकी, कुंडलिक दत्तात्रय लेंडवे चिंचाळे, अनिल कुमार विठ्ठलराव दुधाळ खवे, शशांक थोरबोले रड्डे या आदींची उपस्थिती होती. शिंदे साहेबांचं काम तर माहिती आहे तुम्हाला, आणि काम करणारी लोक आज खूप कमी राहिले. इलेक्शनाच्या तोंडावर आज फक्त धर्मजाताची पातीची खेळी तुमच्या समोर मांडली जाते. आणि असं जर करूया, धर्मजातवाद हा आहे, पण कामासोबत धर्म के साथ कर्म पण तेवढाच महत्वाचा असतो. ते जर झालं आणि नाही तर धर्मच करून पोट भरणार नाहीत, लोक उपाशी मरतील आणि काम होणार नाहीत, मग आपल्या मध्ये आणि आपल्या बाजूच्या देशात काही फरक राहणार नाही. आपण एक पुरोगामी देश आहोत, ते मागे जाण्याची वाटचाल. म्हणून तेवढीच तुम्हाला विनंती करते की काम करणाऱ्या लोकांना विसरू नका. बाकी मी काही म्हणत नाहीये. काम करणाऱ्या लोकांना विसरलं तर नुकसान हा ग्रामस्थांचा होतो हे लक्षात ठेवा. नुकसान हा नेते मंडळींचा होत नाही. आणि त्यातल्या त्यात प्रामाणिक काम करणारे तुम्ही ओळखू शकता. तुम्ही गावात राहणारी, तालुका लेवलला राहणारी लोक शहरात राहणाऱ्या लोकांपेक्षा खूप पुढे गेली आहेत, पण त्या ताकदीचा वापर काही लोक करतायत, गैरवापर फायदा काही लोक करून घेत आहेत. आज हे इलेक्शन हे लोकांची निवडणूक आहे, ह्या पुढाऱ्यांच्या निवडणुका राहिल्या नाही आहेत. आणि तुम्ही ठरवलं तर शक्य अशक्य पण शक्य होऊ शकतं, पण तुम्ही ठरवा. दोनदा ज्यांना चान्स दिला त्यांनी आपल्याला आपल्या देशासाठी काही केलं नाही. मला पाच गोष्टी सांगा जे त्यांनी आपल्यासाठी तालुक्यासाठी
महाराष्ट्रासाठी केलं, मी गप्प बसते खाली आणि येणार नाही परत. पण जर काहीच केलं नसेल तर कोणत्या भूमिकेने आपण त्यांना निवडून आणतो, हा विचार आज सगळ्यांनी केला पाहिजे. पुन्हा एकदा हात जोडून विनंती करते की काम करणाऱ्या लोकांना, जे प्रामाणिकपणे काम करतात, पैशाच्या जोरावर नाही पण प्रामाणिकपणे तळागाळातल्या लोकांबद्दल तळमळ असल्या लोकांना निवडून आणा, एवढीच तुम्हाला हात जोडून विनंती करते. ते तुमच्या फायद्यासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी खूप महत्वाचं ठरेल, एवढंच या ठिकाणी बोलते आणि आपली रजा दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त थोरला मंगळवेढा तालीम मंडळातर्फे 21,000 शिवभक्त शिवभोजनाचा आस्वाद घेणार असल्याचे अमोल शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. अनेक मंडळांनी विविध उपक्रमाचे आयोजन केले आहे. सोलापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते. शिवजन्मोत्सव निमित्त शिवभक्तांसाठी आणि बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस बांधवांसाठी तसेच शहर जिल्ह्यातून येणाऱ्या शिवप्रेमींसाठी 21,000 शिवभक्तांसाठी शिवभोजनाचं आयोजन थोरला मंगळवेढा तालीम मंडळातर्फे करण्यात आलं आहे. शिवजयंतीच्या सोलापूर शहरात भव्य मिरवणुका निघतात. शहरातील हॉटेल बंद असतात. मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या शहर आणि जिल्ह्यातील शिवप्रेमींची गैरसोय होते हे लक्षात घेऊन मिरवणुकीस फाटा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी शिवभक्तांना पोटभर जेवण देऊन शिवभक्तांना तृप्त करण्याचा उपक्रम थोरला मंगळवेढा तालीम वतीने मागील अनेक वर्षापासून सुरू केला आहे. सुरुवातीस 7,000 नंतर 11,000 शिवभक्तांनी भोजनाचा आस्वाद घेतला. या उपक्रमाचे संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुक झाले आहे. मिरवणूक बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस बांधवांची बंदोबस्तावेळी होणारी जेवणाची अडचण लक्षात घेऊन पोलीस बांधवांसाठी स्वतंत्र व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली आहे. 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत हा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौकातील यात्री कॉटेज येथे बाजी अण्णा मठाजवळ टेबल खुर्चीवर शिवभोजन होणार आहे. सर्व शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा. यावर्षी 21,000 शिवभक्तांना भोजन देण्याचा संकल्प असल्याची माहिती थोरला मंगळवेढा तालीमचे आधारस्तंभ शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी केला आहे. थोरला मंगळवेढा तालीम शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस मी स्वतः नगरसेवक अमोल बाळासाहेब शिंदे मंडळाचा पदाधिकारी तसेच सागर शिवाजी महाराज पिसे संतोष माळी समीर लोंढे अमोल कदम या वर्षीच्या शिवजन्मोत्सवामध्ये मंडळाकडून जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याची वार्ता आपल्याबरोबर करण्याकरता मी इथं आलेलो आहे. 21,000 लोकांना शिवभोजन, कारण मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातून शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाची मिरवणूक बघण्याकरता सोलापुरामध्ये ग्रामीण भागातून युवक शिवभक्त येत असतात आणि तसेच त्याबरोबर हजारोंपेक्षा जास्त पोलीस बांधव बंदोबस्तासाठी उपस्थित असतात. या दोघांच्या शिवभोजनाची व्यवस्था व्हावी म्हणून गेली 4 वर्ष झाला हा कार्यक्रम मंडळाच्या माध्यमातून आम्ही राबवतो, हे 5वं वर्ष आहे. कुशल संघटक संकेत पिसे यांच्या नियोजनात हा उपक्रम होणार आहे. शिवभोजन कार्यक्रमाचं उद्घाटन राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या हस्ते शिवपूजन करून करण्यात येईल. याप्रसंगी पोलीस आयुक्त एम राजकुमार, सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले, शिवसेना संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत, अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे अमोलराजे भोसले, दिलीप भाऊ कोल्हे, मनोजभाई शेजवाल यांच्यासह शहरातील मान्यवर तसेच अधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे अशी माहिती अमोल बापू शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सागर पिसे, संतोष माळी, अमोल कदम, समीर लोंढे हजर होते. भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, महापालिकेचे माजी सभागृह नेते, जनसेवक सुरेश पाटील यांच्या जनसंवादामध्ये जनतेनी अनेक प्रश्न उपस्थित करत आपल्या समस्या मांडल्या. पंतप्रधान, मुख्यमंत्री, महापालिकेसह अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, रेशन धान्य माल मिळत नाही, अपंग विधवा महिलांना वेळेवर निराधार व कुटुंब योजनेतून व श्रावणबाळ योजनेचे पैसे मिळत नाहीत, त्यामुळे लोकप्रतिनिधींना सांगून योजनेतून पैसे मिळवून द्या अशा मागण्या समस्याग्रस्त नागरिकांनी जनसेवक सुरेश पाटील यांच्याकडे केल्या. प्रभाग क्रमांक 3 घोंगडे जय भवानी नवरात्रोत्सव क्रीडा मंडळ येथे जनसेवक सुरेश पाटील आपल्या दारी आपल्या देवी मंदिरासमोर या उपक्रमांतर्गत जनसंवाद कार्यक्रम घेतला. यावेळी नागरिकांनी आपल्या विविध समस्या मांडल्याचे चित्र दिसून आले.
माझं विनंती आहे, तुम्ही न घाबरता बोललं पाहिजे, एवढंच कळकळीची विनंती, पुन्हा एकदा बोललंच पाहिजे असं माझं मत आहे. प्रत्येकाने माईक लहान आहे त्यामुळे इथं बसलेले पण बोलतील, परंतु मला विनंती जास्त आहे की महिला बोललं पाहिजे, कारण फक्त घरात बसून स्वयंपाक करू नये. तुम्ही तुमच्या घरच्यांना, तुमच्या वडीलधारी मंडळींना, तुमचं समस्या जेव्हा घरात कात्र होतील त्यावेळी सांगत असाव. तसं तुमचा भाऊ आला आहे, काका आला आहे, वडीलधारी आहे, मंडळी आलेत, म्हणून तुम्ही कृपा करून अजून एकदा विनंती करतो. तुम्ही सर्वजण जे कोणी बोललेत, एकच मुद्दा डबल डबल नको. एक जण कचऱ्याचं सांगितलं की दुसऱ्याने दुसऱ्याबद्दल बोला, तिसऱ्यांनी तिसऱ्याबद्दल बोला, चौथ्याने चौथ्याबद्दल बोला. जे काही समस्या आहेत 25, 30, 40, 50 असतील त्यांचं सर्वांचं ऐकायला की इथं 7 ते 9 बसणार होतो, उशीर झाला. तुम्ही पण उशीर आलो, मी पण उशीर आलो. माझी विनंती आहे आता उशीर न करता आपण सांगावं. तुम्ही सांगा शेवटी अण्णा, तुम्ही घराकडे या, तिथं बघा आमची परिस्थिती काय. मी तुमच्या घरापर्यंत, आमच्या दोघाला आत धरून मी तुमच्या घरापर्यंत येईन, तुमच्या सर्व समस्या शोधायचा प्रयत्न करीन. 1-2 दिवसात जर समस्या मिटल्या नाही तर पुन्हा फोन करा. शहर गुन्हे शाखा पोलिसांनी सापळा रचत मोटरसायकल चोरी करणाऱ्या आणि चोरीच्या गाड्या विकत घेणाऱ्या दुचाकी मेकॅनिकला जेरबंद केले आहे. सोलापूर शहर गुन्हे शाखा पोलिसांनी सापळा रचत मोटरसायकल चोरी करणाऱ्या व चोरीच्या गाड्या विकत घेणाऱ्या दुचाकी मेकॅनिकला जेरबंद केले आहे, ज्याने शहराच्या विविध भागातून 2 दुचाकी चोरी केली असून इतर जिल्ह्यातील चोरीच्या दुचाकी घेतल्याचे उघडकीस आले. बालाजी नागनाथ सामलजी व 49 वर्षे, व्यवसाय मेकॅनिक, राहणार घर नंबर 374, भारतरत्न इंदिरानगर राठी कारखान्यासमोर सोलापूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याने फौजार चावडी पोलीस ठाणे अंतर्गत 1, विजापूर नाका पोलीस ठाणे अंतर्गत 1 आणि जोडभावी पोलीस ठाणे अंतर्गत 1 तसेच सांगली येथील 1 व पुणे येथील 1 अशा 3 चोरीच्या गाड्या विकत घेतल्या आहेत. शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या तपास पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार कौंतम चौकातील 2-व्हीलर मेकॅनिक बालाजी मलजी हा चोरीची मोटरसायकल विक्रीकरिता घेऊन अक्कलकोट रोडवरील लक्ष्मी मंदिराजवळील मोकळ्या मैदानात थांबल्याची माहिती मिळताच सापळा रचून बालाजी मलजी याला अटक केली. ही विशेष कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके, विद्यासागर मोहिते, तात्यासाहेब पाटील, गणेश शिंदे, अविनाश पाटील, मच्छिंद्र राठोड, प्रकाश गायकवाड यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जुने वाचनालय तसेच आताच्या आपला दवाखान्याला खेटून असलेले शेकडो वर्ष जुने कडुलिंबाचे झाड विघ्नसंतोषी लोकांकडून काढण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जुने वाचनालय तसेच आताच्या आपला दवाखान्याला खेटून असलेले शेकडो वर्ष जुने कडुलिंबाचे झाड विघ्नसंतोषी लोकांकडून काढण्यात आले. मोक्याची जागा असल्याने आता या ठिकाणी सिमेंट काँक्रीट टाकून अतिक्रमणाची तयारी सुरू असून नगर परिषदेने येथे वृक्षारोपण करून अतिक्रमण हटवावे अशी मागणी वृक्षप्रेमींच्या वतीने करण्यात आली आहे. या ठिकाणी अतिक्रमण होणार म्हणून लिंबाच्या झाडाच्या नावाने चांग भलं या आशयाची बातमी दिनांक 18 डिसेंबर रोजी प्रकाशित करण्यात आली होती आणि हे वृत्त खरे ठरत या ठिकाणी सिमेंट काँक्रीट टाकून अतिक्रमणाची तयारी सुरू झाली आहे. शेकडो वर्षे जुने प्राचीन लिंबाचे झाड येथून का काढण्यात आले, त्याचे अवशेष कुठे आहेत, याविषयी कारवाई का नाही, लिंबाच्या झाडा ठिकाणीच पुन्हा वृक्षारोपण का झाले नाही, असे अनेक प्रश्न वृक्षप्रेमींना पडत आहेत. नगर परिषद मुख्याधिकारी श्री संतोष आगळे यांनी या प्रकरणी कारवाई करून प्राचीन लिंबाच्या झाडा ठिकाणीच पुन्हा वृक्षारोपण करावे अशी मागणी करण्यात आली आहे. शहापूर गटप्रमुख तथा सरपंच मल्लीनाथ गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत गाव चलो अभियान उत्साहात संपन्न झाले. कमळ घराघरात समाधान मनामनात गाव चलो अभियान अंतर्गत जबाबदारी दिलेले गाव मौजे सराटी बूथ नंबर 366 येथे विस्तार समिती व पन्ना प्रमुख बैठक घेऊन गावातील धार्मिक स्थळे, वाचनालय, दलित वस्ती यांना भेटी देऊन त्याचबरोबर किसान सन्मान, माजी सैनिक, उज्ज्वला गॅस, घरकुल, स्वच्छ भारत मिशन, श्रावण बाळ, निराधार बचत गट आदी लाभार्थी भेटी, अंगणवाडी सेविका, आशा बचत गट भेट घेऊन माहितीपत्रक देण्यात आले. तसेच आमदार राणादादा यांच्या मार्फत गावास किती विकास निधी आला याची माहिती घेऊन यापुढे गाव विकासासाठी आवश्यकता काय याची चर्चा केली.
यावेळी प्रवासी कार्यकर्ता गटप्रमुख व सरपंच मल्लीनाथ गावडे, बूथ प्रमुख पद्माकर जेवळे, सुपर वॉरियर मल्लीनाथ जेवळे, गावचे प्रथम नागरिक मलवा विश्वनाथ वड्रे, उपसरपंच विद्याधर दुपारगुडे, युवा नेते विश्वनाथ मुळे, प्रकाश कुंभार, मल्लिकार्जुन कुंभार, ब्रह्मानंद कुंभार, महादेव हराळे, बसवेश्वर मुळे, सिद्धाराम सोलापुरे, अमोल घोडके, सचिन घोडके, मोहन घोडके, विनायक भरगंडे, मल्लीनाथ स्वामी, गोरख घोडके, प्रभाकर पाटील, अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस, आशा कार्यकर्ते, सीआरपी महिला यांच्यासह नेते, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा भोकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोकराव चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांचा प्रवेश योग्य निर्णय घेतला असे मत भाजपाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक तथा सेवा सोसायटीचे चेअरमन गणपतराव कदम यांनी फटाक्याची आतिषबाजी करून मत व्यक्त केले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा भोकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोकराव चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांचा प्रवेश योग्य निर्णय घेतला असे मत भाजपाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक तथा सेवा सोसायटीचे चेअरमन गणपतराव कदम यांनी फटाक्याची आतिषबाजी करून मत व्यक्त केले. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे भाजप कार्यालयात प्रवेश केला आहे. अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकून 12 फेब्रुवारी रोजी पक्षश्रेष्ठींकडे तसेच विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 फेब्रुवारी रोजी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केल्यामुळे मुदखेड शहरातील निष्ठावंत जुन्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष साजरा झाला आहे. आज जो कालचा कार्यक्रम जो झाला आहे, कालचा जो कार्यक्रम झाला, अशोकराव चव्हाण यांनी निर्णय घेतला भाजपामध्ये प्रवेश घेण्याचा, आज त्यांचा प्रवेश झाला आहे. प्रवेश झाल्यानंतर त्यांनी काय केलं की जुन्या लोकांना, जे जुने लोक आहेत त्यांना नवचैतन्य निर्माण झालं, नवचैतन्य निर्माण झालं. आणि आज आनंदाची बातमी अशी आहे की जुन्या लोकांचे भाजपमधले की 1985 म्हणजे नगरपालिका मुदखेड ही भाजपाची एकमेव सत्ता आलेली महाराष्ट्रामध्ये आली होती. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. शहरात सर्वत्र श्री गणेश जयंतीचा दिसून आला उत्साह. मानाचा श्री आजोबा गणपती मंदिरामध्ये 12 वाजता गुलाल आणि पाळणा धार्मिक कार्यक्रम झाले संपन्न. केंद्र सरकारच्या विरोधात असंघटित कामगारांनी पुकारला एल्गार. 16 फेब्रुवारीला असंघटित विडी यंत्रमाग रेडीमेड शिलाई कामगारांचा महामोर्चा. 16 फेब्रुवारीला राहणार औद्योगिक बंद. आडम मास्तर यांनी दिली माहिती. शिवजयंतीनिमित्त शहर जिल्ह्यातील 21,000 शिवभक्त घेणार शिवभोजनाचा आस्वाद. मंगळवेढा तालीम शिवजन्मोत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम. आणि दुचाकी मेकॅनिकने चोरल्या गाड्या. सोलापूर शहर गुन्हे शाखा पोलिसांनी सांबार रचून ठोकल्या बेड्या. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.